मुलाकात बघूया. हा आवाज बंद आहे. आता ही मुलाखत बघूया. या मुलाखतीमध्ये काय प्रश्न विचारले, महालीने काय उत्तर दिली ते वाचूया. चला वाचा आता. हा प्रश्न वाचा. आता प्रश्न प्रश्न दिसतय. प्रश्न वाचा. तू जंगलात कशासाठी गेली होती, तुझ्या सोबत कोण होत. तिला प्रश्न विचारला, तू जंगलात कशासाठी गेली होती, तुझ्या सोबत कोण होत, असा तिला प्रश्न विचारला. महालीने काय उत्तर दिलं. हाली कुठे गेला. हाली हिने काय सांगितलं, उत्तर दिलं बघा. हाली बघा काय म्हणाली पुढे. लाकरा आणायला गेल तू, माझे सोबत माझी मोठी बहीण शकुंतला होती. पाठीमागशी बहिणीवर वाघानं हल्ला केला, तिचं पाठीचा लचका तोरला, मांडी आणि पायाचा लचका तोरला, बहीण जखमी झाली. आता हिची जी भाषा आहे बोलते ही, ती आदिवासी पाड्यावरची त्यांची भाषा आहे, आदिवासी लोकांची भाषा आहे. हां ती त्यामुळे त्याच्यातले शब्द थोडे वेगळे आलेले. हां मग त्यांचे शब्दार्थ बघा. लाकरात लाकरा तोर आणाला गेल तू. काय म्हटली, आणाला म्हणजे काय, आणाला आणाला म्हणजे आणायला. तिची जी भाषा आहे ती बोलते, ती आदिवासी भाषेमध्ये बोलते, आदिवासी लोकांची भाषा आहे. हां ती काय म्हणाली, लाकरा आणायला गेली तू. लाकरा म्हणजे काय, लाकडं. जंगलामध्ये गेली होती ती ना, जंगलात गेली होती आणि काय आणायला गेली ती, लाकडं. झाडाची लाकडं पेटवण्यासाठी, चूल असते की नाही, चुलीवर पेटवण्यासाठी ती लाकडं आणायला गेली. डोक्यावर ना लाकडं घेऊन यायची होती म्हणून ती लाकडं आणायला गेली होती. आणाला लाकड लाकरा आणायला गेल तू. आणायला म्हणजे आणायला. लाकडं आणायला गेल तू म्हणजे गेले होते. कळलं, गेल तू म्हणजे गेले होते. हा ही आदिवासी भाषा आहे त्यांची, अशा भाषेमध्येच ते बोलतात. हा आणि ते आणि काय प्रश्न विचारला, तुझ्या सोबत कोण होत. त्या हालीच्या सोबत कोण होत. हाली एकटीच गेली होती का जंगलात, एकटीच गेली होती का हाली, मग तिच्या सोबत कोण होत, कोण होत. हालीच्या सोबत कोण गेलं होत. बरोबर, बहीण, मोठी बहीण. हा मोठी बहीण. तिच्या बहिणीचं नाव काय, बहिणीचं नाव काय, बहिणीचं नाव नाही, बहिणीचं नाव काय, शकुंतला. शकुंतला बहिणीच, बहीण, मोठी बहीण होती, लहान नव्हती, मोठी बहीण, मोठी बहीण. दोघी चालल्या होत्या आणि हाली पुढे, हाली पुढे होती आणि बहीण मागे होती आणि चालल्या होत्या जंगलामध्ये लाकडं आणायला. हा आणि मग काय झालं, बहीण मागे होती आणि मग मागे काय झालं, काय झालं, हाली पुढे चालली होती चालत चालत आणि तिच्या मागे बहीण चालत होती. हाली पुढे आणि बहीण मागे, मग काय झालं, मागे काय झालं. हा बरोबर, वाघाने काय केलं. बरोबर स्नेहल, बरोबर वाघ, सांग मला. हल्ला केला वाघाने, हल्ला केला. केला हा वाघाने हल्ला केला. कोणावर हल्ला केला, हालीवर हल्ला केला का. वाघाने हल्ला केला कोणावर, कोणावर हल्ला केला. मोठी बहीण तिची मागे चालली होती ना, मागून चालत होती ती, तिच्यावर हल्ला केला. हाली पुढे होती, हाली ही जी हाली आहे ही पुढे होती आणि मागे बहीण होती आणि मागच्या मागे वाघाने हल्ला केला तिच्यावर, बहिणीवर. कळलं.
आणि काय केलं वाघाने हल्ला केला आणि काय केलं आणि काय केलं खाऊन टाकलं तिला खाऊन टाकलं मग काय केलं वाघाने काय केलं तुम्ही वाचलं ना रे आता हो हल्ला केला अजून काय केलं हल्ला केल्यावर काय केलं वाघाने वाचतच नाहीत अजिबात बोला बोला काय केलं वाघाने हल्ला करून आवाज नाही येत नाही हा बरोबर पाठीचा असा लचका तोंडला दातानी त्याच्या असं खाऊन टाकलं एवढं पाठीवर असं दातानी एकदम कळलं वाघाने वाघाचे दात माहितीये ना कसे असतात मोठे मोठे जबडा असा उघडला की असं खाऊन टाकतो माहितीये ना वाघाने पाठीवर पाठी मागून असा हल्ला केला ना पाठीचा लचका तोडला अजून काय केलं पाय आणि मांडीचा पण लचका तोडला वाघाने तिच्यावर हल्ला केला पाठीचा लचका तोडला पायाचा पण असं खाल्लं खाऊन टाकलं लचका तोडला म्हणजे तेवढं असं खाऊन टाकलं कळलं हा पुढे काय झालं आणि बहीण तिची बहीण होती की नाही मोठी बहीण ती जखमी झाली तिला पाठीवर वाघाने चावला लचका तोडला मांडीचा पायाचा लचका तोडला बहीण तिची जखमी झाली त्याला काय म्हणायचं जखमी झाली हा पुढे काय प्रश्न विचारलाय बघा हा प्रश्न वाचा आता प्रश्न वाचा तुझ्या बहिणीवर हल्ला केल्यावर तू काय केलंस आता त्यांनी विचारलं तुझ्या बहिणीवरती वाघाने हल्ला केला मग तू काय केलं काय केलं आता ती काय सांगते बघा हाली हाली म्हणाली मी आधी घाबर घाबरशी झालो मग दगड आपटली लांब लांबची लोक आरडाओरडा केल्यावर धावत आली मी जोरात मोठी मोठी दगड आपटली वाघाला दगड लागली मग वाघ पळून गेला काय केलं हालीने काय केलं पहिले सुरुवातीला ती थोडीशी घाबरली तिने बघितलं बापरे थोडीशी घाबरली पण नंतर तिने लगेच काय केलं दगड उचलली तिथली दगड असतं की नाही दगड उचलले आणि आपटली म्हणजे काय फेकली आता ही आदिवासी लोकांची भाषा आहे त्यांची भाषा आहे बोलण्याची हा दगड आपटली आणि दगड जोर जोरात अशी फेकायला सुरुवात केली तिने दगड मारायला सुरुवात केली आणि आरडाओरडा करायला लागली वाचवा आरडाओरडा करायला लागली कळलं आणि मग आजूबाजूच्या शेतामध्ये काम करणारे लोक होते की नाही लोक आदिवासी लोक ते आले धावत आले हे बघा लांब लांबची लोक आरडाओरडा केल्यावर धावत आली एक मिनिट हा मग काय सांगितलं तिने काय केलं आरडाओरडा केला दगड आपटली आणि आरडाओरडा केला मग आरडाओरडा केल्यावर आजूबाजूचे लोक धावत आले